मुंबई गोवा महामार्गाला पर्याय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खोपोली ते वाकण फाटा रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम सध्या सुरू आहे. मात्र हे काम करत असताना सुरक्षेच्या कुठल्याही उपाययोजना होत नाही आहेत. प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे, अनेक अपघात होत आहेत. या सगळ्यामुळं इथल्या स्थानिक सामाजिक कार्यकर्त्याला आता कळंबेंनी दुसऱ्यांदा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. या सगळ्या परिस्थितीनं शासन प्रशासन आणि ठेकेदाराविरोधात जनक्षोभ प्रचंड वाढतोय. रायगड जिल्ह्यातील वाकण फाटा ते खोपोली या रस्त्याकडे मुंबई गोवा महामार्गाला पर्यायी रस्ता म्हणून पाहिलं जातं. सरकारनं हा 42 किलोमीटरचा रस्ता आता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केला असून या रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम हाती घेण्यात आलंय. मात्र हे काम करत असताना प्रवाशांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली जात नाही, त्यामुळे अनेकदा अपघातांना सामोरं जावं लागतंय. या संदर्भात रस्ते विकास महामंडळाकडे वारंवार पाठपुरावा करूनही काहीच उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या लता कळंबे यांनी या रस्त्याच्या कडेला 18 जून पासून उपोषण सुरू केलंय. रस्त्याला खोदून वगैरे ठेवलंय, काय काय जागी 4-4, 5-5 फूट खोदलंय आणि त्याच्यावरनं गाड्या वगैरे पलटी होत्यात. तर माझी एवढीच मागणी आहे की ती साईट पट्टी वगैरे त्यांनी नीट करावी आणि जे पत्रा वगैरे साईटला लावावा. रस्ते विकास महामंडळ आणि ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळे इथे भविष्यात मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त होतीये. जीवघेणे अपघात आणि लोकांचं अक्षरशः जीव चाललेत, गाड्याच्या गाड्या पलटी होत आहेत. पण इथे इथे कोणाला MSRTC बिलकुल दखल घेत नाही. ठेकेदाराचं मोजरपणा चाललाय, ठेकेदारी मनमानी पद्धतीने काम करतो. एक मार्गी रस्ता चालू केला असता तर खरोखर थोडा थोडा टप्प्याटप्प्यामध्ये तो पूर्ण झाला असता. पण त्यांनी झाडं जे तोडली त्याच्या मुळ्या पण तोडल्या ना. त्या मुळ्या तोडताना लोक स्पीड करत साईडला असला तर त्या मुळ्या झाडा गाडीच्या खाली त्याचे मोठे अपघात होतात. या संदर्भात उपोषणकर्त्या लता कळंबे यांनी यापूर्वी रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयावर धडक देऊन अधिकाऱ्यांना चांगलाच इंगा दाखवला होता. त्यासाठी त्यांना तुरुंगवारही झाली होती. मात्र आजही या प्रश्नी प्रशासनाकडून कोणत्याच हालचाली होताना दिसत नाही. आज परिस्थिती वेगळी आहे. इथं बघितलं तर आणखीन कुणीही आलेलं नाहीये. त्यांचा एक अधिकारी नाही किंवा कर्मचारी नाही. एकीकडे मुंबई गोवा महामार्गाचं रुंदीकरण रखडलंय, दुसरीकडे त्याला पर्याय असलेल्या पाली खोपोली रस्ता देखील खोदून ठेवलाय. त्यामुळे कोकणवासियांची दोन्ही बाजूंनी कोंडी झाली आहे. यावर तातडीनं उपाययोजना झाली नाही तर गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होणार हे निश्चित. प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.